सातारा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचे मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवी मुंबईच्या APMC पोलीस ठाण्यात शशिकांत शिंदे यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाजार समितीच्या गाळ्यांच्या FSI वाटपात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कमी दरानं FSI वाटल्यानं 62 कोटींचा सरकारी महसूल बुडवल्याचा आरोप आहे. कलम 406, 409, 420 आणि 34 अन्वये शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. APMC पोलीस ठाण्यात शिंदेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात संचालक संजय पानसरे अटकेत आहे आणि आता शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे हे साताऱ्याचे मवियाचे उमेदवार आहेत. पवार गटाचे शशिकांत शिंदे मवियाचे साताऱ्याचे उमेदवार आहे आणि त्यांच्यावर APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.